माता इंग्लस टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. बारावीच्या परीक्षेसाठी 25 तर 10वीसाठी 30,000 विद्यार्थी. धुळ्यात अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती साजरी. दोंडायचा येथील पीडित बालिकेच्या अत्याचारासंबंधी धुळे व दोंडायचा तेलगार आरोपी अटक करण्याची मागणी. धुळ्यात महिला विषयक कायद्यावर कार्यशाळा. विद्यार्थ्यांवर विद्यादानाबरोबर चांगले संस्कार व्हावेत प्राध्यापक रमेश पानसे. धुळ्यात मुस्लिम बांधवांनी काढलेली शिवजयंती ठरली लक्षवेधी. दोंडायचात घेण्यात आलेली पूर्व उच्च शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत संपन्न. आणि शिरपूर व दोंडायचा शहरातही शिवजयंती उत्सव धडाकेबाज. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. बारावीची परीक्षा बुधवारपासून तर 10वीची परीक्षा 1 मार्च पासून सुरू होणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी 25,855 तर 10वीच्या परीक्षेसाठी 30,478 विद्यार्थी प्रविष्ट असतील. परीक्षा कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केली आहे. 12वीची परीक्षा आज 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत तर 10वीची परीक्षा दिनांक 1 मार्च ते 24 मार्च या कालावधीत होईल. यंदा 10वी आणि 12वीचे प्रत्येकी 1 परीक्षा केंद्र वाढविले आहे. गतवर्षी 12वीसाठी 43 केंद्र होती. आता शिंदखेडा तालुक्यात 1 परीक्षा केंद्र वाढविले आहे. या परीक्षा केंद्रावर 5 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर विस्तार अधिकारी केंद्र प्रमुखांचे बैठे पथकही असणार आहे. अधिक माहिती शिक्षण अधिकारी मोहन देसले यांनी प्रसार माध्यमांना दिली. 10वी 12वीच्या परीक्षा 21 तारखेपासून सुरू होत आहेत. 12वीचा इंग्रजीचा पेपर 21 तारखेला आहे. 12वीचे एकूण जिल्ह्यामध्ये 44 केंद्र आहेत आणि 10वीचे एकूण 63 केंद्र आहेत. 12वीला जवळजवळ 25,000 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत तर 10वीला 30,000 जवळपास विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या परीक्षेसाठी 6 भरारी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. प्राथमिक माध्यमिक निरंतर शिक्षण अधिकारी, 2 उपशिक्षण अधिकारी, डायटचे प्राचार्य यांचे भरारी पथक देण्यात आलेले आहेत. त्यानंतर सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख जेवढेही केंद्र आहेत त्या केंद्रावर बैठक पथकाचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्यांना आज मार्गदर्शक सूचना देण्यासाठी आज रोजी इथं सविचार सभा देखील आयोजित केलेली आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची दक्षता समितीचे जे अध्यक्ष असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली देखील एक मीटिंग पार पडली. त्यांनी सुद्धा जो कॉपीराईट ऍक्ट म्हणजे कॉपी करण्यासंदर्भात किंवा गैरमार्गाला अटकाव करण्यासाठी जो ऍक्ट आहे त्या ऍक्टची देखील अंमलबजावणी करावी. म्हणजे केंद्र संचालक पर्यवेक्षक याच्यावर देखील जर ते गैरमार्गाला जर काही प्रोत्साहित करत असतील किंवा त्याच्या उपस्थित गैरमार्ग होत असेल तर अशा गैरमार्गाविरुद्ध देखील फौजदारी गुन्हे दाखल करावे अशा देखील सूचना दिलेल्या आहेत. तर एक सुरळीत आणि एक नियमबद्ध पद्धतीने ही परीक्षा पार पडेल अशा वातावरणासाठी एक नियोजन चालू आहे आणि लवकरच ते नियोजन आम्ही संध्याकाळपर्यंत तयार करून देऊ. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी कोणत्याही प्रकारे गैरमार्ग अवलंबू नये. जो आपण अभ्यास केलेला आहे आता पास होणं म्हणजे एखादी 10वी 12वी उत्तीर्ण होणं त्या पद्धतीने असं सोपं काम आहे. त्यांनी अभ्यास करावं आणि गुणवत्तेने पास व्हावं एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेत भगवे ध्वज हाती घेतलेले तसेच भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक सहभागी झाले होते. शोभायात्रेत संस्थापक अध्यक्ष हिरामण गवळी, नगरसेवक व शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भिकन वराडे, चेतन मंडोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कुलवाडी येथेही शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी असंख्य शिवप्रेमींनी जय जगदंबेच्या जय घोषाने परिसर शिवमय केला होता। शिंदखेडा तालुक्यातील दोंडायचा येथील 5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करावी, तसेच प्रस्थापित राजकीय नेत्यांचा विरोध जुगारून निर्भयपणे झालेल्या घटनेबाबत तक्रार नोंदवणाऱ्या पीडित बालिकेच्या कुटुंबियांना संरक्षण द्या अशी मागणी करणारे निवेदन समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना देण्यात आले। निवेदन देतेवेळी माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, नगरसेविका प्रतिभा चौधरी, गीतांजली कोळी, कल्पना चौधरी यांच्यासह तेली समाजाच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। त्यावेळेस त्या मुलीने तिच्यावर जो प्रसंग ओढवला त्याचं घरी तिच्या पालकांना सांगितलं। ज्यावेळेस पालकांनी नूतन विद्यालय या शाळेची भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्या शिक्षकांना भेटून हा घडलेला प्रकार ज्यावेळेस शिक्षकांसमोर मांडला त्यावेळेस नूतन विद्यालयाच्या शिक्षकांकडून देखील हा प्रकार दाबण्यात आला आणि त्या ठिकाणी तुमच्या मुलीची बदनामी होईल म्हणून तुम्ही कुणालाही हा प्रकार सांगू नका, या ठिकाणीच तुम्ही शांत राहा असं पालकांना त्यावेळी शिक्षकांकडून त्या विद्यालयाच्या शिक्षकांकडून पालकांना सांगण्यात आलं। पालक हे अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होते। ज्यावेळेस मुलीला त्रास व्हायला लागला त्यावेळेस त्यांनी जळगाव येथील रुग्णालयात त्या मुलीला त्या ठिकाणी ऍडमिट केलं, परंतु ज्यावेळेस सगळ्याच ठिकाणून त्यांना धीर मिळत गेला, सर्व तेली समाज बांधवांची त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभे राहिले, तर त्यावेळेस त्यांनी जळगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा हा नोंद करण्यात आला। हा जो प्रकार घडलेला आहे हा प्रकार म्हणजे अत्यंत लहान मुलगी जी 5 वर्षाची आहे अशा मुलीवर हा दुर्दैवी प्रसंग हा उडवलेला आहे। त्यात आमचं धुळे महानगर तेली समाज हा त्या मुलीच्या पालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि आज सर्व स्तरातून त्या मुलीसाठी जी निवेदनं दिली जात आहेत तर त्या निवेदनाचे प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि जे त्या ठिकाणी आरोपी आहेत तर त्या आरोपींवर कठोर शासन हे झालं पाहिजे अशी आमची आजची प्रमुख मागणी होती। राज्यभरातूनही विविध संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे। दोंडायचा शहरातही सर्व जाती धर्माचे नागरिक बंधू भगिनींच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा अप्पर तहसीलदार यांच्या कार्यालयावर गेला, तेथे या घटनेतील नराधमाला आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या संस्था चालकांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी महिलांनी केलेला आक्रोश काळजाचा ठोका चुकवणारा होता। मुली बचा एवढं आमचं म्हणणं आहे आणि आमच्या सगळ्या लोकांच्या मुली आता मायबाप कुठं कुठं जाणते होते। आमचं एवढं म्हणणं आहे की तुम्ही किसान है तो अपनी इज्जत जाएगी, लेकिन जिस तरीके से दिल्ली में निर्भया हत्याकांड हुआ और उसके लिए पूरा दिल्ली पूरा भारत एक हो गया था, उस तरीके से हम दोंडायचा और पूरा ये तालुका एक होएगा। और हम आपकी बेटी ने हमारी बेटी के साथ हुआ है, हम तुम्हारे साथ है। और हम ये राजकीय सामाजिक करके बात नहीं कर रहा हूं, मैं रवि उपाध्याय करके एक दोंडायचा का नागरिक करके कर रहा हूं। मेरी बच्ची के साथ हुआ है ऐसा मान के मैं लड़ूंगा और पूरा दोंडायचा शहर मां बहन इसको पूरा साथ देंगे और पुलिस स्टेशन और पुलिस वालों से एक निवेदन करेंगे, सरकार से निवेदन करेंगे। महिलांच्या कायदेविषयक कृतीसत्र व मेडिकल प्रोटोकॉलच्या अचूक व निर्दोष अंमलबजावण्यासाठी श्री आधार केंद्र व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या सहकार्याने राज्यातील निवडक जिल्ह्यातील प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यात धुळे जिल्ह्याचाही समावेश आहे। देशबंधू व मंजू गुप्ता फाउंडेशन यांच्या वतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ, हिंदू वारसा हक्क, कौटुंबिक हिंसाचार, तिहेरी तलाक, सायबर क्राईम, अनैतिक व्यापार संबंध कायदा, पोक्सा कायदा यासारख्या महिलांसाठीच्या विशेष कायद्याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने महिलांना मार्गदर्शन करण्यात येत असते। धुळे येथील गल्ली नंबर 4 मधील श्री विनायक प्लाझामधील हॉटेल स्पाईस स्ट्रीट येथे 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यशाळेचे उद्घाटन श्री आधार केंद्राच्या अध्यक्षा तसेच विधान परिषदेतील शिवसेनेच्या प्रतोद अधिकारी निलमताई गोरे
यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन देशबंधू व मंजू गुप्ता फाउंडेशनचे हेमंत भदाणे व योगेश जाधव यांनी केले होते. गुमराह करण्याचा, दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्या कुटुंबाला होतो. पण कोपाळीच्या घटनेनंतर एक गोष्ट खूप महत्वाची घडली महाराष्ट्रामध्ये, की जी मला नमूद करायला पाहिजे, की समाजातल्या, विशेषतः बहुजन समाजातल्या, मराठा समाजातल्या फार मोठ्या प्रमाणात स्त्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावरती आल्या. आणि ज्या कधीही रस्त्यावर चालल्या नव्हत्या, म्हणजे चालत असतील परंतु मोर्चामध्ये असा झेंडा वगैरे घेऊन, अशा हजारो सुशिक्षित महिला जेव्हा आल्या तेव्हा मला अनेक लोक म्हणाले की तुम्हाला वाटत नाही का की जातीचं एक परिमाण मिळते. म्हणजे मुद्दा असा आहे की त्या निमित्ताने त्यांच्या मनामध्ये काही जागृती होत असेल तर ते स्वागतान आहे. शेवटी त्यांच्या लक्षात येतं, आता आज ऍडव्होकेट स्वाती नखात्यांसारखी कार्यकर्ती हेच सांगते की आरोपी कुठल्याही जाती धर्माचा असू नये, परंतु महिलांचा सन्मान ठेवणं हे आपल्या राज्यघटनेने कर्तव्य केली आहे ती. आणि म्हणून कोपर्ली नंतर जनजागृती भरपूर झाली, पण गैरसमज पसरायला लागले. जो आरोपी नाहीच आहे त्या आरोपीचा फोटो प्रसिद्ध झाला नामसाधर्म्यामुळे. अशा गोष्टी जेव्हा सोशल मीडियामध्ये दिसायला लागल्या तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की शरदजी विधान परिषदेमध्ये काम करत असताना मला असं जे सहकार्य दिलं राज्य महिला आयोगाने त्यांची मी आभारी आहे. याच कामामध्ये एक निर्भय अभ्यास दृष्टी म्हणून पण आपले काम हाती घेतले करायची आहे. ह्या कामामध्ये हे तुम्ही सगळं काम करताच आहात, सगळे जण उत्तम काम करताय, पण हे काम अजून व्यापक झालं पाहिजे. कारण आव्हान खूप मोठं आहे, प्रतिबंधात्मक कारवाई करायला पाहिजे आणि या सगळ्या कामामध्ये विद्यार्थ्यांवर विद्यादानाबरोबर चांगले संस्कार व्हावेत यासाठी उत्तम शिक्षक तयार व्हावेत हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून श्री स्त्री शिक्षण संस्था व महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद शाखा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानरचनावादी शिक्षण प्रणाली उपयुक्त अभ्यासवर्ग व बालवाडी शिक्षकांसाठी पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. या अनुषंगाने या दोन्ही अभ्यासक्रमाची सखोल माहिती देण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता प्राध्यापक रमेश पानसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रमेश पानसे हे पुण्याचे रहिवासी असले तरी त्यांचे कार्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आदिवासी विकास व शिक्षणासाठी ग्राम मंगल 1994 साली बाल शिक्षण परिषदेची स्थापना तसेच मुक्त शाळा, छंद घर, अध्ययन घर, आनंद घर, विकास घर, पालन घर आदी उपक्रमांद्वारे त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यापीठीय विविध समितीवर परिषदेसाठी त्यांची निवड झाली असून त्यांना लेखनाबाबत 18 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या व्याख्यानाचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी यांनी दिली. पाहूया पत्र परिषदेची एक झलक. काय समाजात खूप प्रश्न असतात आणि विशेषतः आजच्या काळात असं होतं, राजकारण, वेगवेगळे उत्सव, वेगवेगळ्या सिनेमांसारख्या नाटकांसारख्या गोष्टी, या सगळ्यातनं समाजातले काही मूलभूत प्रश्न दुर्लक्षिले राहतात आणि ते राहू नयेत एवढ्यासाठी महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, ग्राम मंगल अशा काही आमच्या संस्था गेली 25-30 वर्ष काम करतात. काय प्रश्न आहे मुख्य? तर प्रत्येक माणसाचं सगळं जीवन त्याचं वयाच्या 6 वर्षाच्या आत त्याचा मेंदूचा जो काही विकास होतो त्यावर अवलंबून आहे. 6 वर्षाच्या आत मुलांचं शिक्षण, त्याला आम्ही बालशिक्षण असं म्हणतो, तर हे बालशिक्षण कसं शास्त्रीय पद्धतीनं होईल ही आमची चिंता आहे. आणि हे जर का झालं तर त्यातून प्रत्येक मुलातून निर्माण होणारा प्रौढ माणूस हा पुढे अधिक जबाबदार नागरिक होऊ शकतो. आणि या दृष्टीने ही संस्था काम करते. याच्या ठिकठिकाणी शाखा आहेत. मुख्यतः पालक प्रबोधन करणं, समाजाचं प्रबोधन करणं, शासनाचं सुद्धा प्रबोधन करणं अशा तऱ्हेचे हेतू या संस्थेच्या कार्यामध्ये. हे संपूर्ण सामाजिक आणि शैक्षणिक अशा स्वरूपाचं कार्य आहे. आणि हे कार्य मुख्यतः करण्यासाठी ठिकठिकाणी जाऊन आम्ही सभा घेतो, आपल्यासारख्या वृत्तपत्राच्या लोकांना बोलवतो, त्यांच्या करवी हा निरोप समाजापर्यंत जावा, समाजाला बालशिक्षणाचं महत्त्व कळावं असा त्याचा एक भाग आहे. आणि दुसरा, आत्ताच्या चालू परिस्थितीत बोलायचं झालं
तर समाजाचं एक अधिक नैतिक वरण नैतिक अशा तऱ्हेचं वळण कसं लागेल. आता तर केंद्र शासनाने बाल शिक्षण हा स्वतःचा विषय करायचा ठरवलाय, राज्य शासनाने बाल शिक्षणात लक्ष घालायचं ठरवलंय, अशा वेळी हे बाल शिक्षण अधिक दर्जेदार कसं होईल, शास्त्रीय कसं होईल, या दृष्टीने या शासकीय संस्थांनाही मदत करणं अशा तऱ्हेचं काम आम्ही प्रामुख्याने करतो. आणि आज आम्ही या ठिकाणी धुळ्यामध्ये आलेलो आहोत, ते धुळे नागरिकांपुढे जावं हा विषय, तुमच्या करवी हा विषय जावा, अशा तऱ्हेचा आमचा हा विचार आहे. आणि मला असं वाटतंय की तुमच्यासारखी मंडळी याच्यात गंभीरपणे लक्ष घालून हा सगळा विचार अधिकाधिक प्रमाणात तुमच्या वृत्तपत्रातनं पुढे नेतील. आता इथल्या परिषदेच्या मध्ये अनेक पत्रकार आलेले आहेत, अनेक संस्थाचालक या ठिकाणी आहेत, यांनी जर का काही प्रश्न उपस्थित केले तर त्यांची उत्तरं दिली जातील. आणि अशा तऱ्हेनं आजचा हा कार्यक्रम हा एक सामाजिक पण मूलभूत प्रश्नांविषयीचा कार्यक्रम आहे असं त्याचं वर्णन मी करेन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी विविध भागातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली, तर सायंकाळी ढोल ताशाच्या गजराने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील देवपूर परिसरातील मुस्लिम बांधवांनी काढलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. यावेळी मुस्लिम बांधवांनी पाणी पाऊच बरोबर नाश्त्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती की तमाम सभी हिंदू भाइयों को मुस्लिम भाइयों की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं, और हमारी सभी मुस्लिम भाइयों की तरफ से एक ही प्रयत्न है कि जो हिंदू मुस्लिम जो एकता दिखाई दी है, क्या भगवान करे कायम एकता पूरे धुलिए में बस ऐसे ही रहे. और सब मुस्लिम भाइयों की तरफ से मैं हिंदू भाइयों को हमारे छत्रपति शिवाजी महाराज की शुभकामनाएं देता हूँ. धन्यवाद. अरे वो आज देवपुर विभाग के तरफ से हमें शंबर दोनों गुलाब के फूल और पानी वाटप का प्रोग्राम रखा गया था छत्रपति शिवाजी महाराज जयंती के लिए. और तमाम जितने भी देवपुर वासियों से सबसे गुजारिश थी कि भाई सबों ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और उनका स्वागत किया. और आज सभी हिंदू भाइयों को मैं शुभकामनाएं देता हूँ छत्रपति शिवाजी महाराज की हार्दिक सबको शुभेच्छा. दोंडाचा येथील स्वधारक विद्यार्थी संस्थेच्या दादासाहेब रावळ माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेली पूर्व उच्च शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत संपन्न झाली. या स्पर्धेत 237 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी केंद्र संचालक पीएम जाधव, मुख्याध्यापक पाटोळे सर, उपमुख्याध्यापक बीएम गिरासे, केंद्रप्रमुख मोरे, पीपी पाटील, अशोक नगराळे, जेके राजपूत, प्राध्यापक मगाडे यांनी परिश्रम घेतले. नमस्कार, मी आर्यम जाधव, केंद्र संचालक पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2018. आपला केंद्र संकेतांक कोड आहे 32025. शाळेचं स्थळ आहे आपलं बीआर विओडी हायस्कूल, दादासाहेब रावळ हायस्कूल दोंडाईचा. या ठिकाणी ही परीक्षेचे आयोजन सुरू आहे. परीक्षा अगदी वेळेवर सुरू झालेली आहे. या केंद्रात 237 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. त्यापैकी मराठी माध्यमाचे 160 मुलं आहेत, इंग्रजी माध्यमाचे 41 मुलं आहेत आणि उर्दू माध्यमाचे 36 मुलं या ठिकाणी प्रविष्ट आहेत. परीक्षा अगदी नियोजनानुसार सुरू झाली आहे. या ठिकाणी सगळे पर्यवेक्षक त्यांना योग्य प्रकारे सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ही परीक्षा अगदी सुरळीत पार पडेल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. नमस्कार, मी पाटोळे सुरेश मनोहर, दादासाहेब रावळ हायस्कूल मुख्याध्यापक. आमच्या शाळेमध्ये दरवर्षी चालाबाजाप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जात असतात आणि त्याचं नियोजन अतिशय काटेकोरपणे केलं जात असतं आणि सर्व पर्यवेक्षक योग्य पद्धतीने सहकार्य करत असतात. त्याचप्रमाणे पालकांचाही या ठिकाणी पोहोचवल्या गेल्यानंतर शिस्तीची कारवाई, कुठल्या प्रकारची शिस्तभंगाची कारवाई होऊ नये या दृष्टीने सर्व तोपरी काळजी घेतली जात असते. काय तर ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी
पालक त्याचप्रमाणे आमचे प्रशासकीय सचिव हे देखील वेळोवेळी मदत करत असतात आणि सर्व केंद्रांना भेट देऊन परीक्षा योग्य पद्धतीने पार पडेल याची काळजी घेत असतात. शिरपूर शहरातही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मराठा व्यापारी संघटना व सकल मराठा समाजाच्या वतीने शिव दौडचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 5 किलोमीटर अंतराची ही दौड दिनकर महाले यांनी जिंकली. त्याला 11,000 रुपयाचे रामसिंह वळवी या द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास 7,000 रुपयांचे तर रवी भिलाल पाटील या तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास 5,000 रुपयाचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रांत अधिकारी नितीन गावंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, तहसीलदार महेश शेलार, पीएसआय संजय सानप, प्राचार्य जेबी पाटील, प्राचार्य शारदा सितोडे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तालुक्यातील सिंगावे ग्रामस्थांनीही शिवजयंती निमित्ताने स्वच्छता दौडचे आयोजन करून साफसफाई केली. प्रॅक्टिससाठी नाशिकला आहे. नाशिक इथं मी प्रॅक्टिस करतो. मी लहानपणापासून चोपडाजी या शाळेत होतो आणि तिथून 10वी पास झाला. नाशिकला प्रॅक्टिससाठी गेलो. मी पहिले गावाकडे एकटाच प्रॅक्टिस करायची, मग एकटं प्रॅक्टिस होत नव्हती. मग मी नाशिक या ठिकाणी गेलो आणि मार्गदर्शन भेटलं आणि कोचिंग केली. आणि लक्ष द्यायचं सर्वांनी, मला माझं नाव पुकारलं जाईल, कुठून यायचं हे सर्टिफिकेट घ्यायचं आणि बाजूला जायचं. मॅरेथॉनमध्ये 3rd लागलो आहे. मला खूप आनंद वाटतो. तसेच दोंडायचा शहरातही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजयंती उत्सव समिती, शिवराया ग्रुप, सरकार साहेब, रावल कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती महाराजांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. कृषी महाविद्यालयापासून सुरू झालेली ही शोभायात्रा रावल नगर गुरव स्टॉप मार्गे शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आली व तेथे शोभायात्रेची सांगता झाली. या मिरवणुकीमुळे शिवरायाच्या जय जयकाराच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. यावेळी डॉ डी आर पाटील, पत्रकार जगतराव सोनवणे, तेजपाल गिरासे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी मनपाचे उपाध्यक्ष रवींद्र भैया, चंद्रसिंग गिरासे, प्राध्यापक सैंदाणे सर, राहुल पाटील, चौधरी सर, सल्लू भैया यांनी परिश्रम घेतले. आमच्या ठळक घडामोडींवर. 12वीच्या परीक्षेसाठी 25 तर 10वीसाठी 30,000 विद्यार्थी. धुळ्यात अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती साजरी. दोंडायचा येथील पीडित बालिकेच्या अत्याचारासंबंधी धुळे व दोंडायचा तेलगार आरोपी अटक करण्याची मागणी. धुळ्यात महिला विषयक कायद्यावर कार्यशाळा. विद्यार्थ्यांवर विद्यादानाबरोबर चांगले संस्कार व्हावेत, प्राध्यापक रमेश पानसे. धुळ्यात मुस्लिम बांधवांनी काढलेली शिवजयंती ठरली लक्षवेधी. दोंडायचात घेण्यात आलेली पूर्व उच्च शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत संपन्न.
ठिकाणी शिरपूर व दोंडायचा शहरातही शिवजयंती उत्सव धडाकेबाज. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.